Hey, good morning, my dear friends and students. I am Sad Man. All of you enjoying mathematics and science with me. Nehmit mane enjoy karta hai maths and science. Ya tumcha 8th standard cha mathematics cha first term cha 7th shevat cha लास्ट लेसन आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या लेसनचं नाव आहे डिस्काउंट अँड कमिशन. खूप इंटरेस्टिंग आणि छोटासा आणि सिंपल लेसन आहे की जो आज आपण सुरू करणार आहोत. या अगोदर तुमचे जर 8 लेसन तुम्हाला क्लिअर करायचे असेल तर तुम्ही प्लेलिस्ट जाऊन चेक करा. सो स्टुडंट, आज नवीन लेसन तुमच्यासाठी इंटरेस्टिंग घेऊन आले आहे की ज्या लेसनचं नाव आहे डिस्काउंट अँड कमिशन. बघा, तुम्ही तुमच्या मम्मी पप्पांसोबत कधी शॉपमध्ये कपड्याची खरेदी करायला गेलेली असाल तर तिथे लिहिलेलं असतं 20% ऑफ, 20% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. किंवा तुम्हाला एखादी 1000 रुपयाचा ड्रेस आहे तो खरेदी केला आणि त्याच्यावरती दिला त्यांनी 10% डिस्काउंट, 10% डिस्काउंट. किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेले, 100 रुपयाची एक वस्तू खरेदी केली आणि त्याच्यावर त्यांनी दिला तुम्हाला 10% डिस्काउंट. मग 10% डिस्काउंट दिला याचा अर्थ ती 100 रुपयाची वस्तू तुम्हाला कितीला मिळणार आहे. 100 - 10 केलं तर तुम्हाला ती वस्तू 90 रुपयाला पडणार आहे. म्हणजे 10 रुपयाचा तुम्हाला काय होणार आहे, ते फायदा होणार आहे. आणि यालाच म्हणत असतो आपण डिस्काउंट. आणि हा डिस्काउंट काय आहे, कमिशन काय आहे, सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या अगोदर तुमच्या पुस्तकामध्ये लेट्स रिकॉल मध्ये काही क्वेश्चन्स दिलेला आहे, काही बेसिक कन्सेप्ट दिलेला आहे, त्या जर क्लिअर झाल्या तर आपल्याला डिस्काउंट काढणं सोपं जाणार आहे. सो सगळ्यात पहिले दिलेलं 12/100, मग आता 12/100 ला आपण काय म्हणू शकतो, 12% पण म्हणू शकतो. कारण अपॉन 100 असेल तर आपण काय करतो असतो, पर्सेंट. मग आता ह्या पर्सेंटला आपण ह्या फॉर्म मध्ये अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. ठीक आहे, सो हे सगळ्यांना माहिती आहे, हे 7वीला तुमचं झालेलं आहे. ठीक आहे, मग 47% त्याच पद्धतीने कसं लिहिणार तुम्ही, 47/100. पर्सेंट याचा अर्थ काय असतो, अपॉन 100. हे तर सगळ्यांचं क्लिअर आहे. मग त्याच पद्धतीने 86% म्हणजे 86/100. मग आता हे मात्र बघा, 4% ऑफ 300. तुम्ही पर्सेंटेज या चॅप्टर मध्ये शिकला असाल, 4%, मग आता 4% म्हणजे काय करणार आपण, 4/100 लिहून घेणार आहे. याचा अर्थ काय होतो, 4 कुठे पण लक्षात घ्या, 4% आला की 4/100 लिहायचं आहे. ऑफ म्हणजे काय, मल्टिप्लाय. ऑफ शब्द आला की तिथे मल्टिप्लायचं चिन्ह लिहायचं, ऑफ 300. मग इथे 300 आपण लिहून घेतलं. मग आता हे 0 0 कट झाले, कट झाल्यानंतर 4 3 12 म्हणजे 300 च्या 4, म्हणजे एखादी वस्तू 300 ला आहे त्याच्यावरती 4% डिस्काउंट मिळाला, 4% तुम्हाला डिस्काउंट मिळाला तर ती वस्तू तुम्हाला कितीला मिळणार आहे, 300 रुपयातून तुमचे 12 रुपये मायनस होणार आहे, तेवढ्या रुपयाला ती वस्तू तुमची पडणार आहे. म्हणजे 300 चे 4% म्हणजे किती आले तुमचे, 12 रुपये आले आहे. समजते सगळ्यांना. त्यानंतर लास्ट बघूया 15% ऑफ 700. मग 15% म्हणजे 15/100 आपण लिहून घेतलं, ऑफ म्हणजे मल्टिप्लाय आणि 1700 लिहून घेतलं. आपण हे दोन्ही 0 कट केले, कट केल्यानंतर 15 आणि 17 यांचं आपण मल्टिप्लिकेशन करूया. सो 7 5 35, 5 1 5 5 3 8, इथे 0 आला, 1 7 7 1 1 1. सो इथे 15 आले, 1 + 1 2. सो 15% ऑफ 1700 इज इक्वल टू 255. ओके, कळतंय तुम्हाला सगळ्यांना. 1700 च्या 15% म्हणजे किती, 1700 च्या 15% म्हणजे 255. म्हणजे एखादी वस्तू 1700 ला आहे त्याच्यावरती 15% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे ती वस्तू कितीला पडणार आहे तुम्हाला, म्हणजे या 1700 मधून तुमचे 255 रुपये मायनस होणार आहे. म्हणजे ती वस्तू तुम्हाला पडणार आहे, इथे इथे झाले तुमचे 5, इथे 9 9 मधून 5 गेले 4, इथे झाले तुमचे 6 6 मधून 2 गेले 4, म्हणजे 1445 लाच ती वस्तू तुमची पडणार आहे. आणि यालाच आपण काय म्हणणार आहोत, डिस्काउंट असं म्हणणार आहोत. मग डिस्काउंट काय कन्सेप्ट आहे, डिस्काउंट नक्की कशावरती देत असतात, डिस्काउंट काढण्याचे फॉर्म्युले काय आहे, सगळं डिटेल समजून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंट, डिस्काउंट आणि कमिशन हे समजून घेऊया डायरेक्टली आपल्या प्रॅक्टिस सेट वरून. हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 9.1. सो स्टुडंट, दिस इज युअर प्रॅक्टिस सेट 9.1. 9.1 मधलं हे आहे फर्स्ट एक्झाम्पल. खूप सिंपल आहे, 2 मार्क्सला एक्झाम्पल आहे, काही अवघड नाही, टेन्शन घेऊ नका. काय दिलेलं त्यांनी, द मार्क प्राइज. मार्क म्हणजे मार्केट मधली जी प्राइज आहे, छापील किंमत म्हणतो आपण. मार्क प्राइज इज इक्वल टू 1700. एका वस्तूची मार्क प्राइज 1700 आहे. सेलिंग प्राइज, विक्री किंमत आहे 1540. देन फाइंड द डिस्काउंट. मग याच्यावरती म्हणजे एक दुकानदार आहे,
त्याने एक वस्तू जी आहे त्या वस्तूवर मार्क प्राइस होती 1700 रुपये, पण ग्राहकाला देताना त्याने 1540 ला दिली. तर मग त्याने त्या ग्राहकाला किती रुपये डिस्काउंट दिला तो काढायचा. मग किती सोपं आहे, 1700 मधून तुम्ही 1540 वजा करणार तेवढा डिस्काउंट हा मिळणार आहे. पण हे एक्झाम्पल लिहायचं कसं, मग आता आपण शॉर्टकट लिहूया. मार्क प्राइस म्हणजे एमपी, एमपी लिहूया. मार्क प्राइस किती आहे तुमची, 1700 रुपीज आहे. त्यानंतर सेलिंग प्राइस आपण एसपी मानूया, एसपी काय आहे 1540, ती पण लिहून घेऊया. आणि फाइंड काय करायचं आपल्याला, डिस्काउंट. सो डिस्काउंट फाइंड करायचं आहे म्हणून आपण डिस्काउंटच्या पुढे क्वेश्चन मार्क लिहूया. ठीक आहे, त्यानंतर आपण काय लिहिणार आहोत, आपला फॉर्म्युला लिहिणार आहोत. फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे आणि पाठ करायची सुद्धा गरज नाही, डायरेक्ट तयार करायचं आहे. डिस्काउंट इज इक्वल टू मोठी संख्या कोणती आहे मार्क प्राइस, छोटी संख्या कोणती सेलिंग प्राइस. मग एमपी मधून काय करा, एसपी मायनस करा, एमपी मायनस एसपी. ओके, एमपी किती आहे तुमची 1700, एसपी किती आहे तुमची 1540. याचं जर तुम्ही इथे मायनस केलं, वजाबाकी करायला कंटाळा करू नका. केल्यानंतर इथे 10 झाले, 10 मधून 4 गेले 6, इथे तुमचे 6 झाले, 6 मायनस 5 इज इक्वल टू 1, आणि इथे 0. सो डिस्काउंट किती आलेला आहे, 160 रुपये. त्या व्यक्तीला 1700ची वस्तू कितीला दिली, 1540 ला दिली, म्हणजे किती डिस्काउंट दिला, म्हणजे त्या व्यक्तीला 160 रुपीचा डिस्काउंट दिला. ओके, सो देन फाइंड द डिस्काउंट. सो डिस्काउंट इज इक्वल टू 160 रुपीज इज अ डिस्काउंट. व्हेरी सिम्पल. सो स्टुडंट, दिस इज द सेकंड एक्झाम्पल विच इज गिव्हन इन युअर प्रॅक्टिस सेट. 2 मार्क्स साठी एक्झाम्पल आहे, खूप सिम्पल आहे. इफ द मार्क प्राइज इज 990 रुपीज अँड द पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट इज 10%, देन फाइंड द सेलिंग प्राइस. मग आता नेहमीप्रमाणे काय करणार, तुम्ही गिव्हन लिहून घेणार आहात काय काय दिलेलं आहे. तर एमपी तुम्हाला मार्क प्राइस दिलेली आहे 990 रुपीज. त्यानंतर तुम्हाला डिस्काउंट पर्सेंट पण दिलेला आहे, डायरेक्ट डिस्काउंट पर्सेंट किती दिलेला आहे, 10%. किती दिला आहे, 10% दिलेला आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे, सेलिंग प्राइस ही फाइंड करायचं आहे. साधं सोपं एक्झाम्पल आहे. मग आता सगळ्यात पहिले डिस्काउंट पर्सेंट 10% दिला आहे. मग 10% आणि जो तुमचा डिस्काउंट आहे तो नेहमी कशावरती फाइंड करतात, इट इज ऑलवेज फाइंड ऑन द मार्क प्राइस. ठीक आहे, आपण पहिले साधा डिस्काउंट काढून घेऊया. किती, 10% 990 रुपयाची वस्तू आहे, त्याच्यावरती 10 रुपये तुम्हाला 10% डिस्काउंट दिलेला आहे, म्हणजे ती वस्तू तुम्हाला 10% डिस्काउंट देऊन कितीला पडणार आहे ते पहिले आपण काढून घेऊया. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू, डिस्काउंट काढण्यासाठी काय करणार आहोत आपण, दॅट इज 10% ऑफ कसलो 990 काढणार आहोत आपण. मग आता तुम्हाला हे शिकवलंय मी, 10% म्हणजे किती, 10/100 ऑफ म्हणजे काय, मल्टीप्लाय 990 तसंच तसं. आता बघा किती सोपं आहे, हा 00 कट झाला, हा 00 कट झाला, किती आला 99 रुपीज. म्हणजे डिस्काउंट किती मिळाला त्या व्यक्तीला, 990ची वस्तू आहे त्याच्यावरती 10% डिस्काउंट म्हणजे 99 रुपये डिस्काउंट त्या व्यक्तीला मिळणार आहे. मग त्याची सेलिंग प्राइस किती आहे, सेलिंग प्राइस आपल्याला काढता येईल. मग सेलिंग प्राइस कसं काढणार आपण, सेलिंग प्राइस आपण काय काढणार आहोत, त्याच्या जी मार्क प्राइस आहे त्याच्यामधून आपण हा डिस्काउंट जर मायनस केला तर आपल्याला काय मिळणार आहे, सेलिंग प्राइस. किंवा तुम्हाला इथे मी डिस्काउंटचा फॉर्म्युला पण लिहून दिला आहे, या डिस्काउंटच्या एमपी मायनस एसपी याच्यावरून सुद्धा तुम्ही सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला हा तयार करू शकतात. कशा पद्धतीने बघा, आता तुम्हाला समजा सेलिंग प्राइसचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, मग सेलिंग प्राइस इकडे मायनस आहे इकडे येताना प्लस होईल. देअरफोर एमपी तसंच तसं राहणार मार्क प्राइस, हा डिस्काउंट इकडे प्लस आहे इकडे जाताना काय होईल, तुमचा मायनस होणार आहे. सो अशा पद्धतीने हा एकच फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवायचा, या एक फॉर्म्युल्यावरून तुम्ही 3 फॉर्म्युले तयार करू शकतात, एक मार्क प्राइस साठी, एक सेलिंग प्राइस साठी आणि एक डिस्काउंट साठी. सो एकच कुठला तरी फॉर्म्युला लक्षात ठेवा, म्हणजे गोंधळ कुठेही तुमचा होणार नाहीये. मग आपण सेलिंग प्राइस साठी फॉर्म्युला तयार केला. समजा एखाद्याला मार्क प्राइस साठी फॉर्म्युला तयार करायचा आहे, हा मार्क प्राइस साठी, मग एमपी तसंच तसं ठेवा. एमपी तसंच तसं ठेवल्यानंतर ही सेलिंग प्राइस काय आहे तुमची, इकडे मायनस आहे इकडे जाताना काय होईल, ती प्लस होईल. आणि हा डिस्काउंट काय होणार आहे, त्याच्यामध्ये प्लस होणार आहे. आणि मग आपल्याला मार्क प्राइस साठी सुद्धा अशा पद्धतीने फॉर्म्युला हा तयार करता येणार आहे. म्हणजे एका फॉर्म्युल्यापासून आपण हे 3 फॉर्म्युले तयार करू शकतो. सो आता आपल्याला सेलिंग प्राइस काढायची, म्हणजे काय करावं लागणार आहे, तुमच्या एमपी मधून जो डिस्काउंट मिळालेला आहे तो तुम्हाला मायनस करावा लागणार आहे. मग एमपी किती आहे तुमची 990 रुपये, मायनस 99 केल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे तुमची सेलिंग प्राइस ही मिळणार आहे. मग 990 मधून 990 मधून तुमचा 99 गेल्यानंतर
काय राहणार आहे इथे 10 झाले 10 मधून 9 गेले 1 इथे काय झाला तुमचा 8 हां 8 चे 18 झाले परत 9 झाला 18 मधून 9 गेले 9 परत इथे काय झाला तुमचा 8 सो 891 हां म्हणजे ज्या वेळेस 990 ची वस्तू होती त्याच्यावर 10% डिस्काउंट दिला तर ती वस्तू कितीला पडली तुम्हाला 891 रुपीजला ती वस्तू मिळालेली आहे सो स्टुडंट दिस इज युअर थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे आपण गिवन मध्ये फटाफट लिहून घेऊया सो दिस इज युअर एक्झाम्पल इन फ्रंट ऑफ यू इफ द सेलिंग प्राइस इज 900 रुपीज एसपी आपण लिहून घेऊया किती 900 रुपीज आपल्याला एसपी दिलेली आहे अँड डिस्काउंट 20% डिस्काउंट आपल्याला दिलेला आहे डिस्काउंट इज इक्वल टू आता डिस्काउंट काय करायचं तुम्ही एक्स मानायचं आहे डिस्काउंट इज इक्वल टू 20% मग नेहमी काय करायचं एक्सची डिस्काउंट जर पर्सेंटेज मध्ये दिलेला असेल तो एक्स मानायचा आहे इथे आपण सो एक्सची व्हॅल्यू इथे दिलेली आहे देन फाइंड द मार्क प्राइस एमपी तुम्हाला इथे फाइंड करायची आहे सो अशा पद्धतीचं उदाहरण आल्यानंतर तुम्ही काय करणार आहात तुम्हाला इथे मार्क प्राइस किती आहे ती फाइंड करायची आहे मग आता हा जो डिस्काउंट आहे तो 20% मग आता 20% डिस्काउंट आहे कशावरती आपण डिस्काउंट कशावरती काढत असतो मार्क प्राइस वर काढत असतो पण इथे मार्क प्राइस आपल्याला दिलेली आहे का नाही मग आपण काय करूया कुठली एक आपण माहिती आहे एक स्टँडर्ड मार्क प्राइस ठरलेली असते लेट द एमपी मार्क प्राइस इज इक्वल टू 100 रुपीज काय करायची मार्क प्राइस तुम्ही मानून घ्यायचे मग त्याच्यावरती डिस्काउंट किती आहे त्याच्यावरती डिस्काउंट आहे तुमचा 20% किती आहे 20% डिस्काउंट आहे मग 100 मधून जर 20 मायनस केले तर तुमचे 80 रुपीज काय आलेले आहे तुम्हाला सेलिंग प्राइस आलेली आहे सो इथे आपल्याला एसपी किती मिळालेली आहे 80 रुपीज इथे मिळालेली आहे सो स्टुडंट पुढची स्टेप आपण समजून घेऊया आता आपल्याला काय करायचं आहे इथे मार्क प्राइस फाइंड करायची आहे मग आता आपण एक इक्वेशन तयार करून घेणार आहोत ज्यावेळेस आपल्याला 100 रुपीज आपण मार्क प्राइस खाली लिहूया एसपी वरती लिहूया ज्यावेळेस मार्क प्राइस आपण किती मांडली 100 रुपीज त्याच्यावरती आपल्याला किती एसपी किती आली 80 रुपीज ही एसपी आली मग त्याच पद्धतीने आपली मार्क प्राइस आता आपल्याला इथे फाइंड करायची आहे ज्यावेळेस एसपी तुमची किती असणार आहे 900 रुपीज ही तुमची एसपी असणार आहे मग आपण इथे या मार्क प्राइसच्या ऐवजी आपण एक्स पण घेऊ शकतो इथे ठीक आहे मग आपण आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 80 × MP मार्क प्राइस इज इक्वल टू 100 × 900 अशा पद्धतीने आपण लिहून घेतलं मग आता साधी गोष्ट आहे हा 80 काय आहे इकडे मल्टिप्लिकेशनला आहे इकडे जाताना काय होईल तुमचं डिवायडेशनला जाणार आहे तो आपण डिवाइडला नेणार आहोत सो 80 इज हियर लाईक दिस सो इथे 0 0 तुमचा कट झालेला आहे सो आपण 8 ने भाग देऊया 8 ने डायरेक्ट भाग देता येणार नाही आपण इथे 2 ने भाग देऊया 2 ने भाग दिल्यानंतर 4 या 8 2 1 2 2 4 8 येणार आहे 2 5 10 आणि 2 0 0 इथे येणार आहे त्यानंतर समजा आपण परत 2 ने भाग दिला 2 2 4 आणि इथे 25 येणार आहे ठीक आहे त्यानंतर मग काय राहिलं बघा बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या कॅल्क्युलेशन मध्ये अडचण येतात पण समजून घ्या 25 × 90 राहिले आणि इथे 2 मग आता इथे परत 0 आहे परत आपण याला 2 ने भाग देऊ शकतो मग 90 2 ने भागल्यानंतर आपला 45 येणार आहे सो एमपी किती आलेला आहे एमपी म्हणजे मार्क प्राइस आलेली तुमची 25 × 45 मग आता 25 × 45 जर आपण मल्टिप्लिकेशन इथे केलं 25 × 5 = 125 इथे 5 आले इथे 12 25 × 4 = 100 प्लस तुमचे जर 12 केले तर किती येणार 112 सो 1125 सो आपली एमपी आलेली आहे म्हणजे मार्क प्राइस आलेली आहे 1125 रुपीज इफ सेलिंग प्राइस इज 900 1125 रुपीज इथे आलेली आहे